नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चित्र व शब्द याचे आपणास समजपूर्वक वाचन करता आले पाहिजे। जसे की आपल्या नजरेसमोर जर शाळेचे चित्र आले की लगेच आपल्या तोंडून शाळा हा शब्द आला पाहिजे। दवाखान्याचं चित्र आपल्या नजरेसमोर आलं की लगेच दवाखाना या शब्दाचा उच्चार आपल्या तोंडातून निघला पाहिजे। तसेच एखाद्या बगीचाचं चित्र जर आपल्या नजरेसमोर आलं तर लगेच आपल्या तोंडून बगीचा हा शब्द निघला पाहिजे। म्हणजेच काय की चित्र व शब्द याचे समजपूर्वक वाचन आपणास करता आले पाहिजे। मी एक वाक्य घेतले, रोहन सायकल चालवतो। यामध्ये अक्षरात आपणास फक्त रोहन आणि चालवतो हे दोनच अक्षर दिसतील व या दोन्ही अक्षराच्या मध्ये सायकलचे चित्र असेल। म्हणजेच काय की विद्यार्थ्यांनी वाचताना रोहन आणि चित्र पाहून सायकल म्हणायची आहे, रोहन सायकल चालवतो। अशा पद्धतीने हे वाक्य चित्र व शब्द याचं पूर्ण होईल। तर आज आपण पाहणार आहोत वाचन पाठ, चित्र व शब्द यांच्या समजपूर्वक वाचनाचा वाचन पाठ। पालक व शिक्षकांनी वाचनपाठ या घटकाचा सराव घेताना विद्यार्थ्यांना विविध वाक्य सांगायचे, ज्यामध्ये एखादं चित्र असावं आणि विद्यार्थ्यांनी ते अस्खलितपणे वाचनाचा विद्यार्थ्यांचा सराव घ्यावा।